नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन टिप्समध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा व्हिडिओ असणार आहे आपल्या अशा ड्रेसेसच्या बाबतीत की जे अफोर्डेबल पण असतील आणि प्लस आपल्या बॉडी शेपला अगदी परफेक्ट दिसेल तर जर माझ्या वजनासारख्या कोणीतरी असतील उंचीच्या तर त्यांना हे ड्रेस अगदी परफेक्ट दिसतील आपल्याला हाऊस असते आपण नेहमीच नाही वापरत पण आपल्याला हाऊस असते की आपण वेगवेगळे ड्रेसेस ट्राय करावे ते कम्फर्टेबलसुद्धा आपल्याला दिसावेत आणि येट अफोर्डेबल पण असावेत असे काही ड्रेसेस मी तुम्हाला सजेस्ट करते जे माझ्याकडे चार ड्रेसेस आहेत आणि त्या चार ड्रेसेसचा म्हणजे आपण कशा प्रकारे का का आ, ते ड्रेस घालू शकतो कारण इनरवेअरचा सुद्धा प्रॉब्लेम येतो की काय इनर कारण आपला टमी थोडाफार हा का होईना असतोच मुलं झाल्यानंतर थोडासा तरी राहतोच आपण पूर्ण सपाट व्हायला पोटाचा भाग तरी खूप वेळ लागतो आपल्याला तेवढी मेहनत पण घ्यावी लागते पण सुंदर दिसणं असणं ह्यात फरक जसा आहे तसंच मेंटेन दिसणं आणि मेंटेन असणं यात सुद्धा फरक आहे म्हणजे मेंटेन आपण दिसतो हा किती मेंटेन छान आहे किती बॉडी स्ट्रक्चर परफेक्ट आहे आणि मेंटेन असतो हा भाग वेगळा मेंटेन असणं म्हणजे ठीक आहे आपल्याला वाटते की हा आपण व्यवस्थित मेंटेन आहे आणि हा कॉन्फिडन्स आपल्याला नेहमी असावा आता दुसऱ्याला मेंटेन आपण दिसावं यासाठी काय करायचं तर योग्य प्रकारचे कपडे आणि कपडे नेहमी आपल्याला कॉन्फिडन्स देतात कितीही तुम्ही म्हणा की असं असतं तुमचे कपडे कधी कधी तुम्हाला तुमचा स्वभाव असेल तोही दर्शवतात आणि असं जरी नसलं की कपडे एकेकाला हाऊस असते हा असे कपडे वापरावेत असे पण ते नेहमी मला तरी वाटते की असे कपडे वापरात जे तुम्हाला मस्त वाटेल म्हणजे ते, ते कपडे घातल्यानंतर छान वाटेल कॉन्फिडंट वाटेल आणि ज्या त्या ठिकाणी जसे कपडे आपण वापरू शकतो तसेही वापरावेत असं माझा तरी नेहमी अठ्ठाहास असतो की तसे कपडे आपण घालावेत की जे ज्या ठिकाणी सूट होतील मग आपल्यापैकी काहींना असं असतं की, की आपल्याला मस्त नी पर्यंत ड्रेसेस किंवा असे बॉडीकॉन ड्रेसेस घालावेत आणि त्यामध्ये आपलं बॉडी फिटिंग पण अगदी व्यवस्थित दिसावं कम्फर्टेबल दिसणारा पण ते असं विचित्र वाटू नाही आपण घालताना सुद्धा ड्रेसेस आपल्याला कॉन्फिडेंट वाटावं तर असंच काही अशा गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे प्लस एक मेकअप लुक ही तुमच्याशी शेअर करणार आहे मेकअप लुक तर असतोच आपला नेहमी त्या साठी तयार होणार म्हटल्यानंतर तेही मी दाखवणारच पण त्या चार सोबत आता आपल्याला कसं असतं की ड्रेस खूप वेगवेगळे आहेत तर आपण लिप्स तशा आणून ठेवू शकतो का तर नाही आपल्याकडे लिपस्टिक सुद्धा एका लिपस्टिकमध्ये चार शेड आपल्याला मिळू शकतात आणि अशीही एक लिपस्टिक ला, मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर मग लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका. कधी तर मी तयार होते चेहरा छान मॉइशराईज करून घेतलेला आहे आणि मी एक काम नेहमी करते की जो फिक्सिंग स्प्रे असतो किंवा मॅट स्प्रे असतो मेकअप स्प्रे तर तुम्ही स्पॉन्ज वरती स्प्रे करून चेहऱ्याला डॅप डब करते त्यानंतर फाउंडेशन आणि स्ट्रोक क्रीम मिक्स करते प्रेझेंटेबल दिसायचं आहे तर मग छान असं थोडंसं तरी तयार झालंच पाहिजे त्यानंतर हे मस्त पसरवून घेते जे, पस जे पूर्ण कवरेज आहे ना ते खूप छान देतं हे प्रोडक्ट्स त्याच्यानंतर थोडंसं ब्लश लावलेलं ला आहे थोडंसं पिंकिश ग्लो येण्यासाठी त्याच्यानंतर मग मी हे आय शेडो थोडंसं अप्लाय करते आताच्या बोटानेच जे ही शिमरिंगमध्ये आहे पिंक कलरचं त्यानंतर मेकअप स्प्रे मी स्प्रे केलेलं आहे चेहऱ्यावरती त्यानंतर मेन गोष्ट ही आहे की वाली न, आ, फोर शेड्सवाली एक लिपस्टिक आहे माझ्याकडे म्हणजे कोणतेही तुम्ही डेली आउटफिट असतील आणि तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे आता काय करायचं चार चार लिपस्टिक आणावे लागतील की काय तर तसं नाही ही वाय बीची ना फोर शेड्स असलेली लिपस्टिक आहे आणि कोणत्याही तुम्ही आउटफिटवरती वापरू शकता डेली असेल कॅज्युअल असेल पार्टीवेअर असेल सगळ्यांसाठी सुटेबल आहे फोर इन वन अशी लिपस्टिक आहे आता हा शेड तुम्ही बघताय ड्रेससाठी किती मॅच झालेला आहे आणि अगदीच परफेक्ट दिसतो आहे तर ह्या ड्रेसबद्दल सांगते हा माझा शेड ड्रेस आहे आणि अगदी मस्त दिसतो आणि हा कितीला घेतला आहे माहिती आहे का साडेचारशे रुपयामध्ये मिंत्रावरून आणि इथे बघताय परफेक्टली बसलेला आहे बॉडीशी फिटिंग आहे पण कुठेही ऑकवर्ड नाही वाटत मला आणि मी खूपदा घातलेला आहे ड्रेस जवळजवळ तीन वर्ष झाली हा ड्रेस माझ्याकडे असाच आहे इनरवेअर आपण शेपवेअर वापरू शकतो तुम्ही एखादं चांगलं शेपवेअर नेहमी तुमच्यासोबत ठेवा त्यानंतर हा दुसरा आउटफिट आहे माझा पिंक येलो कलरचा आणि ह्याच्यावरती लिपस्टिक मी त्याला जी शेड सूट होईल ती अप्लाय केले त्यानंतर ही शेडसुद्धा मस्त मॅच झाले अगदी कलरला माझ्या ड्रेसच्या आणि हा जो ड्रेस आहे हा मी वेस्ट साईड म्हणून एक स्टोअर आहे बेळगावला तर तिथून घेतला होता साडेपाचशे सहाशेच्या रुपया रुपयाच्या दरम्यान असेल नी लेंगच्या पण खाली आहे आणि मस्त दिसतो बॉडीकॉन ड्रेस हा स्ट्रेप वगैरे आणि आपल्याला ना थोडंसं स्लिमसुद्धा दाखवतं परफेक्ट आहे आणि मला खूप आवडतो हा ड्रेस मी मी तितके जपूनही ठेवते आणि त्याच्यानंतर हा तिसरा माझा आउटफिट आहे वालेट करतचा दिसतोय तुम्हाला खूप छान आहे हा सुद्धा आणि त्याला मॅच होणारी लिपस्टिक मी अप्लाय करते बघितला फोर इन वन चारही शेड माझ्यासाठी अवेलेबल आहेत आणि सगळ्या आउटफिटला सूट होतील असे शेड आहे त्या लिपस्टिकमध्ये हा ड्रेस तर प्रचंड आवडतो मला कारण हा सचिननी गिफ्ट केलेला आहे मला वाटतं वेस्ट साईडमधूनच आम्ही घेतला तर खूप अफोर्डेबल किमतीमध्ये होता आणि जेव्हा क्लिअरन्स सेल असतात तेव्हा मी जास्त करून पळते कारण चांगले चांगले ब्रँडचे कपडे ना अगदी खूप कमी किमतीमध्ये मिळतात हाही पाचशे सहाशेच्या दरम्यान होता लेस वरून आहे आणि ज्यांना कुणाला असं जास्त फिटिंगचे नको असतात ना तर त्याने अशा कपड्यामध्ये इन्व्हेस्ट करावं दिसतानाही सुंदर दिसतात ड्रेस तुम्हाला कम्फर्टेबलसुद्धा वाटतं कारण मी जे जे ड्रेसेस दाखवले ते स्लीव्हलेस नाही आहेत काही स्लीवलेस घालायला अजिबात आवडत नाही पण मॉडर्न कपडे हवे असतात आणि त्यांना वाटते की आपण छान दिसावं तर असे सुद्धा ड्रेस तुम्ही वापरू शकता खूप उठून आणि सुंदर दिसतं तुम्ही बघता वॉलेट कलर मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडे एक तरी व्हायट कलरचा ड्रेस हवा पर्पल कलरचा इतका मस्त दिसतो ना तो शेड मला वाटतं ऐश्वर्या रायने एकदा पर्पल कलरची लिपस्टिक लावली होती Uh, कोणता तरी तो शो होता आउटसाइड इंडिया तर खूप जणांनी ट्रोल केलं होतं पण पर्पल कलर नेहमी तुम्हाला फ्रेश दाखवतो एक वेगळा इलेगन्स देतो एक वेगळा लुक देतो त्यामुळे पर्पल कलरची शेड असलेली लिपस्टिकसुद्धा तुम्ही नेहमी सोबत ठेवा कोणताही कलर असू दे तुमच्या स्किनचा तर ते प्रत्येक कलरला मॅच होते पर्पल कलर तर हीसुद्धा शेड तुम्हा तुमच्याकडे असायला हवी आणि ही जी लिपस्टिक आहे त्याची ड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत बरं का हा चौथा आउटफिट आणि ह्यालासुद्धा सूट होणारा लिपस्टिक शेड मी अप्लाय करते चारही शेड एकाच लिपस्टिकमध्ये मिळालेत मला आता हा जो ड्रेस आहे ना हा प्रिंट आहे फ्लोरल प्रिंट आहे जसं की बघताय की फो थ्री फोर्थ लेंथ आहे हाताची त्याच्यानंतर ड्रेस जो खाली आपण बघतोय आता तर पूर्ण प्रिंट आहे आणि खाली फ्रिल आहेत हा ड्रेस जो आहे असे ड्रेससुद्धा खूप छान मस्त दिसतात सगळ्यांनाच वजन जास्त असू देत कमी असू देत काहीही हरकत नाही पण प्रिंट फ्लोरल प्रिंट असलेले ड्रेस जेव्हा आपण घेतो तेव्हा एक वेगळा फ्रेशनेस आपल्याला मिळतो एक वेगळा लुक आपला क्रिएट होतो आणि आपण दिसतानासुद्धा खूप छान दिसतो तर मग मी तुम्हाला चारही ड्रेसेसवरती दाखवले हे कधी कधी मी रेग्युलरसुद्धा वापरते तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल आणि आपण असं प्रेझेंटेबल दिसू शकतो मिनिमम मेकअप लुकसुद्धा तुम्हाला करून दाखवलं तुम्ही बाहेर जात असाल तर असं सुद्धा म्हणजे मूव्ही असेल किंवा कुठेतरी फिरायला सा जात असाल असं असतं तुम्ही असा छोटासा मेकअप करू शकता आणि फोर इन वन लिपस्टिक जी आहे वाय बीची सोबत ठेवू शकता फोर शेड्स आहेत त्याच्यामध्ये जे प्रत्येक आउटफिटवरती मॅच होतात डेली किंवा मग कॅज्युअल वापरत असाल तरीसुद्धा तुम्ही तर मग सगळे डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत मी चेकआउट करायला विसरू नका ड्रेसचे डिटेल्स तर मी तुम्हाला म्हटलेत काही ड्रेस हे मिंत्रावरती आहेत काही लोकल स्टोअरमधून घेतलेले आहेत तर मग मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अजून एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत मला रजा द्यावी थँक्यू